सिटी न्यूज वसा जनसेवेचा। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न। नीट JEE MHT CET संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा। 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू। नीट JEE MHT CET 2023-24 करता प्रवेश देणे सुरू। आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर। आजच आपला प्रवेश निश्चित करा, आपल्या स्वप्नांना साकार करा। महिलांचे दागिने लुटमारीचे प्रमाण थांबवण्यासाठी शहरात CCTV कॅमेरे सुरू करण्यात आवेत। अवैध धंद्यांवर त्वरित लगाम लावावा, कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। याकरिता 8 दिवसात मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा राज्यपाल आणि पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर प्रतिकात्मक वर्लीचे दुकान सुरू करू, असा इशारा आझाद हिंदच्या वतीनं निवेदनातून शासन प्रशासनाला देण्यात आलाय। नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना बुलढाणा शहर आणि जिल्ह्यातील समस्या, तक्रारींचं निवेदन आझाद हिंदच्या वतीने निदर्शने करत सादर केले। निवेदनात जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लगाम लावून बुरट्या चोरांना अटक करावी, महिलांचे दागिने उडून पसार होणाऱ्या गावगुंडांचा शोध घ्यावा, महिला दागिने मोबाईल यांना त्वरित मिळवून द्यावे, शहरातील CCTV कॅमेरे सुरू करावेत, जिल्हा सामान्य रुग्णालयात चोख बंदोबस्त द्यावा, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, संगम चौक ते शिवाजी शाळा रोड, जांभरुण रोड भागात फिक्स पॉईंट, पोलीस ड्युटी देत परिसरात गस्त वाढवावी, शासन प्रशासनाविरोधात आंदोलन केले म्हणून आझाद हिंदचे गजानन झामरे, शेख सईद, सय्यद युसुफ, नलिनीताई उन्हाळे, वर्षा तातकर, कविता वानखडे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे यांसह इतर मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आलाय। सदर मागण्यांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासोबत सलग 2 तास बैठक संपन्न झाली। सदर बैठकीतील चर्चेत 2 महिन्यात शहरातील प्रत्येक चौकात आणि महापुरुषांच्या पुतळ्यासमोर उच्च प्रतीचे CCTV लावण्याचे जिल्हा नगर प्रशासन अधिकारी तथा बुलढाणा नगर परिषद CEO गणेश पांडे यांनी सांगितले। तर जिल्ह्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रभारी होम DYSP संबंधितांना आदेशित केले। जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही बैठकीत गौरी सावंत उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे। यावेळी आझाद हिंदचे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे, संजय एंडोले, असलम शाह, अखिल शाह, दीपक वैद्य, सुरेखा निकाळजे, पंचफुलाबाई गवई, सिंधुताई अहिर, आशा गायकवाड यांसह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असून त्यांची निवेदनावर स्वाक्षरी आहे। बुलढाणा जिल्ह्यातील वाढते चोरीचे लुटमारीचे प्रकार, महिलांच्या गळ्यातील साखळे लुटमारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे। अवैध धंद्यामुळे पोलिसांचा वचक गावगुंडावर राहिला नाही, त्यामुळे हे प्रकार घडत आहे। यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक, होम DYSP, जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्यासोबत निवेदन देऊन चर्चा केली आणि जिल्हा प्रशासनानं आम्हाला आश्वस्त केलं की 2 महिन्याच्या आत बुलढाणा शहरातील प्रत्येक चौकामध्ये CCTV कॅमेरे बसवले जातील। 8 दिवसाच्या नंतर बुलढाणा शहरातील प्रशासकीय जागेत सुरू असलेले अवैध धंदे बंद होतील हे आश्वासन आम्हाला जिल्हा प्रशासनानं दिलं। आझाद हिंद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यासाठी, लोक आंदोलनासाठी, जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जे आंदोलन केलं, त्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आमची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा झाली। या सर्व मागण्यांची 8 दिवसाच्या आत पूर्तता होईल ही अपेक्षा आम्हाला आहे आणि 2 महिन्याच्या आत CCTV कॅमेरे लागतील ही अपेक्षा आम्हाला आहे। जर 8 दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्ही केलेल्या निवेदनाप्रमाणे, मागण्याप्रमाणे कारवाई केली नाही, तर 8 दिवसानंतर आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर, या महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या निवासस्थानासमोर अवैध वर्लीचं दुकान सुरू करू, हा इशारा, चेतावणी आम्ही या निमित्तानं जिल्हा प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला देत आहोत। सिटी न्यूज बुलढाणा।